श्री स्वामी समर्थ, आज आपण 1/2 किलो गहूच्या पिठाची शंकरपाळी याची रेसिपी बघणार आहोत. वजनी आणि वाटीचं प्रमाण वापरून आपण एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत शंकरपाळी बनवणार आहोत. तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्याच्यासाठी इथे 250 ग्रॅम गहूचं पीठ घेणार आहे. इथे आता आपण बाऊलचं वजन 0 करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये 250 ग्रॅम गहूचं पीठ टाकणार आहे. तुम्हाला इथे मेजर स्केलवरती दिसत असेल 250 ग्रॅम बरोबर मी इथे गहूचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता आपण हे वाटीने बघूयात की किती वाट्या भरतात. तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असणारं ते म्हणजे फुलपात्र. तर हे मोठ्या साईजचं फुलपात्र सगळ्यांच्याच घरामध्ये असतं. तर त्याच्याने आपण मेजर करूयात म्हणजे किती फुलपात्रे भरून गहूचं पीठ घेतलं तर ते 1/2 किलो भरेल हे तुम्हाला समजेल. बघा, मी एकदम वरच्यावरती चमचा भरलेला आहे. सगळं मी इथे एकदम डीपमध्ये दाखवत आहे म्हणजे तुम्हाला समजेल. या पद्धतीने 1/2 किलो, 1/2 किलो, 1 किलोसुद्धा तुम्हाला मेजरमेंट घेता येईल. तर बघा, इथे सपाट फुलपात्र भरून घेतलेलं आहे. अजिबात दाबून दाबून पीठ भरलेलं नाही, वरच्यावर चमच्याने पीठ टाकलेलं आहे आणि वरतून फक्त थोडीशी लेवल केली म्हणजे तुम्हाला समजेल की मी सपाट फुलपात्र भरून पीठ घेतलेलं आहे. तर असे टोटल 3 फुलपात्र भरलेले आहेत. तर मी इथे जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला दाखवलं म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कसं पीठ टाकलेलं आहे, कसं भरलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर बाकीचे पीठं मोजून घ्यायचे असतील किंवा जास्त शंकरपाळी करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने पीठ मेजर करून घेऊ शकता. तर इथे 3 फुलपात्र भरून 1/2 किलो गहूचं पीठ झालेलं आहे. 1/2 किलोची जर शंकरपाळी करायची असेल तर तुम्ही 6 फुलपात्रे भरून घ्यायचे आहेत आणि या साईजचं एखादं माप तुम्ही सेट करून घ्यायचं. तर 3 फुलपात्रे भरल्यानंतर खाली बघा, फक्त 1/2 चमचा पीठ उरलं होतं, ते सुद्धा मी टाकून घेतलं. आता इथे पिठाचं पूर्ण मेजरमेंट दाखवलेलं आहे. जर तुम्हाला 1/2 किलो शंकरपाळी करायची असतील तर 3 फुलपात्रे भरून या पद्धतीने पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा बारीक रवा टाकलेला आहे. तुम्ही 1 किंवा 2 चमचे टाकू शकता. रव्यामुळे शंकरपाळी एकदम कुरकुरीत होते आणि एकदम क्रिस्पीपणा त्याला येतो म्हणून रवा घातला. आता पिठी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही रेडीमेड पिठी साखरसुद्धा वापरू शकता. 200 ग्रॅम गहूच्या पिठासाठी इथे 90 ते 100 ग्रॅम पिठी साखर वापरणार आहे. तर मी 90 ग्रॅम पिठी साखर वापरणार आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 1/2 चमचा भरून जास्त पिठी साखर टाकू शकता किंवा 100 ग्रॅम पिठी साखर घेऊ शकता. तर मी ते 90 ग्रॅम पिठी साखर घेतलेले आहे कारण हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. जास्त गोड आवडत असेल तर थोडंसं साखर जास्त वापरू शकता. आता साखर टाकून घेतली. आता याच्यामध्ये आपण गरम तूप घालणार आहोत. आता तूप आपल्याला पिठाच्या 1/4 भागाएवढे म्हणजे 250/4 असं आपल्याला 62 ग्रॅम तूप घालायचं आहे. तर ते किती होईल ते सुद्धा आपण आता इथे बघून घेऊयात. तर आता याच्यामध्ये 1/2 चमचा वेलची पूड टाकली. साखर, वेलची, गहूचं पीठ चांगलं मिक्स करून घेतलं. आता हे गरम केलेलं तूप आहे ते आपण बघूयात. तर इथे 62 ग्रॅम म्हणजे 1/2 फुलपात्र भरून आपल्याला तूप टाकायचं आहे. तर हे घरात काढलेलं गावठी तूप मी वापरलेलं आहे. तुम्हाला तूप टाकायचं नसेल तर तुम्ही तेल टाकू शकता किंवा बटरसुद्धा टाकू शकता. परंतु तुपाने शंकरपाळी खूप कुरकुरीत होते आणि त्याचा स्वादसुद्धा डबल होतो. तर हे गरम कडकडीत असं तूप आहे. आता याच्यामध्ये तूप टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा, आता शंकरपाळी तेलकट होण्याचं आणि तेलामध्ये बराच वेळा तळताना शंकरपाळी सुटण्याचं मेन कारण म्हणजे तूप आणि साखर आहे. खूप साखर जर तुम्ही पिठामध्ये टाकाल तर ती शंकरपाळीसुद्धा तेलामध्ये सुटते. आता हे मी दूध गरम ठेवत आहे आणि खूप जरी तूप टाकलं तरीसुद्धा ती शंकरपाळी तळता येत नाही, ती तेलामध्ये सुटते. आता फ्रीजमध्ये दूध होतं, ते थंड होतं म्हणून त्याला फक्त कोमट करण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत सगळं तूप या पिठाला चोळून घेतलेलं आहे. दोन्ही हाताने असं पीठ चोळून घ्यायचं. बघा, या पिठाचा लाडू होतो असा चेक करायचा. लाडू व्हायला लागला म्हणजे आपल्या इथे पिठामध्ये तुपाचं प्रमाण परफेक्ट आहे. बघा, एकदम याचा लाडू होत आहे. याच पद्धतीने पीठ भाजून, सॉरी, गहूचं पीठ भाजून तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता. आता हे पीठ थोडंसं टेस्ट करून बघा म्हणजे तुम्हाला साखरेचं प्रमाण समजेल. आणि आता आपण दूध कोमट करून घेतलेलं आहे. खूप गरम दूध घ्यायचं नाही. खूप जर तुम्ही गरम दूध टाकाल तर शंकरपाळी क्रिस्पी होणार नाही तर ती कडक होईल. म्हणून आता आपण याच्यामध्ये कोमट दूध घातलं. थोडं दूध टाकून पीठ मळायचं. एकदम दूध टाकायचं नाही आणि चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक आपल्याला इथे पीठ मळायचं आहे. आता इथे पिठाचा कलर बघा, एकदम खव्याप्रमाणे या पिठाला कलर आलेला आहे. आणि बघा, इतपत घट्ट तुम्हाला पीठ मळायचं आहे आणि फक्त 5 मिनटं याला आपण रेस्ट देणार आहोत. आता मी पुन्हा इथे पीठ थोडंसं खाऊन बघितलं.
कारण की गोडचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर तिथे सुद्धा आपण थोडीशी साखर टाकू शकतो। तर चला 5 मिनिटं झालेले आहेत, आता या पिठाचे 2 गोळे करायचे आणि आपण जसं चपात्यांचं पीठ खूप मळतो त्याची मालिश करतो तसं करायचं नाही, हलक्या हाताने याचा गोळा बनवायचा। आणि आता इथे आपण शंकरपाळे लाटून घेणार आहोत। बघा हे पीठ जवळपास बालुशाहीच्या पिठाप्रमाणे क्रिस्पी झालेलं आहे। जर तुम्ही घरी बालुशाही बनवली असेल तर बघा त्याचं पीठसुद्धा असंच एकदम मोकळं मोकळं असतं। या पिठाला खूप प्रेस करून लाटायचं नाही, जेवढं शक्य आहे तेवढं हलक्या हाताने लाटायचं। आणि जर लाटता आलं नाही, लाटताना जर ही पोळी उचलता आली नाही तर पोळपाट गोल गोल फिरवायचं आणि सगळ्या साईडने लाटून घ्यायचं। खाली चिटकण्याचं टेन्शन घ्यायचं नाही, कारण हे पीठ जास्त खाली चिपकणार नाही, कारण त्याच्यामध्ये आपण भरपूर तूप टाकलेलं आहे। तर बघा जितकी तुम्हाला जाड पातळ शंकरपाळी आवडते तेवढी जाड किंवा पातळ पोळी लाटून घ्यायची। आता याचे काठं काढून घेते आणि नंतर आपण शंकरपाळीची जाडी बघूयात की कितपत जाड मी इथे शंकरपाळी ठेवलेली आहे। खूप पातळ शंकरपाळ्या ठेवल्या तर त्या कडक होतात, खूप जाड ठेवल्या तर त्या आतमध्ये कच्च्या राहतात। बघा मी इतपत जाड शंकरपाळी ठेवलेली आहे। मी थोड्याशा जाड आणि मोठ्या मोठ्या स्क्वेअर शेपमध्ये शंकरपाळ्या कापून घेतल्या, कारण मला तशा आवडतात। तुम्हाला जसा शंकरपाळीचा शेप आहे तसा आवडत असेल, जाड बारीक पातळ जशा आवडतात तशा कट करून घ्यायच्या। फक्त बघा जाड शंकरपाळी ठेवली तर आतपर्यंत तळायला थोडासा वेळ लागतो, म्हणून स्लो फ्लेमवरती चांगली आतपर्यंत तयार होईपर्यंत शंकरपाळीला तळून घ्यायचं। बघा आता शंकरपाळ्या या पद्धतीने मी बनवलेल्या आहेत आणि इतपत त्या जाड केलेल्या आहेत। या आता एकदम फुगून डबल होतील, तुम्हाला आता तळल्यानंतर समजेलच। बघा किती सुंदर स्क्वेअर शेपमध्ये शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। आपण कुठेही मैदा बेकिंग पावडर वापरलेलं नाही, फक्त गहूचं पीठ आहे, तूप आहे आणि साखर आहे। आता ज्या झाराने तुम्ही शंकरपाळे तळणार आहात त्याच्यावरती ठेवून घ्यायचे, किंवा अशी उलथणी किंवा उलथणावरती किंवा कालथ्यावरती ठेवून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडायचे। आता तेल गरम केलेलं आहे, हाताला तर गरम वाफ लागते, बघूयात। याच्यामध्ये मी गोळा टाकला, बघा तो लगेच वरती आला नाही। अशा तेलामध्ये जर तुम्ही शंकरपाळ्या टाकल्या तर त्या 100% तेलामध्ये सुटणार आहेत, म्हणून एकदम गरम तेलामध्ये शंकरपाळ्या टाकायच्या। बघा आता मी दुसरा गोळा टाकला आणि त्याला लगेच बबल्स यायला सुरुवात झाली। असं तेल आपल्याला हवं आहे, खूप धुवाधार देखील तेल गरम करायचं नाही। आता याच्यामध्ये एकदम हलक्या हाताने शंकरपाळ्या टाकायच्या आणि टाकल्या टाकल्या शंकरपाळ्यांना टच करायचं नाही, गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवायची। आता बघा शंकरपाळ्यांना थोडासा कलर आला की नंतर त्याला वरच्यावरती फक्त चमच्याने फिरवायचं, म्हणजे तेलाबरोबर शंकरपाळ्यासुद्धा हलायला सुरुवात होते। लोखंडी कढईमध्ये जर शंकरपाळे तळाल तर खूप छान तळून होतात, परंतु त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून मी स्टीलच्या पॅनमध्ये तळून घेतलेले आहेत। आणि हा पॅन थोडासा चवडा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये भरपूर अशा शंकरपाळ्या बसतात, म्हणून असं चवडं भांडं घ्यायचं आणि शंकरपाळे तळताना तेल थोडंसं जास्त घ्यायचं, म्हणजे शंकरपाळे बरोबर तरंगूनवरती येतात। आता शंकरपाळ्यांना खालच्या साईडने कलर आला किंवा थोडासा गोल्डन कलर आला की लगेच गॅसची फ्लेम कमी करायची आणि सगळे शंकरपाळे पलटी करायचे। ज्यांना डार्क कलर आलेला आहे तो पलटी करून घ्यायचा। बघा बराच वेळ शंकरपाळे खालच्या साईडने पटकन होतात, कारण की त्याच्यामध्ये साखर असते आणि आपण त्यांना गरम तेलामध्ये टाकलेलं असतं त्याच्यामुळे ते पटकन डार्क होतात। त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, थोडासा त्यांना कलर आला की गॅसची फ्लेम स्लो करायची आणि नंतर 2 ते 3 मिनिटभर त्यांना स्लो फ्लेमवरती चांगलं तळून घ्यायचं, म्हणजे पूर्ण शंकरपाळे आतपर्यंत तळले जातात। तर बघा जे तळून झाले ते मी काढून घेतले आणि जे थोडेसे जाड आहेत किंवा ज्यांना अजून कलर आला नाही त्यांना मागे ठेवलं, म्हणजे पहिले शंकरपाळे काढेपर्यंत ते थोडेसे तळून होतील। आणि शंकरपाळे काढल्या त्यांना एखाद्या टिश्यू पेपरवरती किंवा न्यूजपेपरवरती पसरवायचं, म्हणजे पेपर त्यांचं तेल सगळं शोषून घेतो। आणि बघा एकदम ड्राय असे आपले शंकरपाळे तयार होतात। बघा कुठेही शंकरपाळे तेलकट नाहीत आणि खालचा कागदसुद्धा बघा खूप तेलकट झालेला नाही। आता थोडेसे थंड झाले की आता यांना लगेच एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं। 20 ते 25 मिनिटांमध्ये शंकरपाळे पूर्ण थंड होतात, खूप वेळ बाहेर ठेवायचे नाहीतर मग शंकरपाळे नरम पडतात। आता बघा शंकरपाळ्यांना कलर किती छान आलेला आहे आणि खूप सारे लेयर्स आपल्या शंकरपाळ्यांना पडलेले आहेत। तर बघा मी इथे आता एक शंकरपाळे तोडून दाखवली आणि जे मोठे मोठे आहेत त्यांना शेप बघा किती छान आलेला आहे, एकदम कुरकुरीत असे आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत। जेवढ्या शक्य आहे तेवढ्या टिप्स मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता 2 मी खाऊन बघितले होते, मुलांनी 5-6 खाऊन बघितले, तेवढ्याचं वजन करून बघते। तर तेवढे 59 का 60 ग्रामचे शंकरपाळे आम्ही खाल्ले आणि बाकीचे जे उरलेले आहे ते 468 ग्राम म्हणजे 520 ग्रामच्या आसपास आपले शंकरपाळे झाले, म्हणजे 1/4 किलो पिठापासून आपण जवळपास 1/4 किलोपेक्षा जास्त शंकरपाळे बनवलेले आहेत। तर हे शंकरपाळे 3 दिवसापूर्वी मी बनवलेले आहेत आणि बघा ते अजूनसुद्धा कुरकुरीत आहेत।
सगळ्या टिप्स आणि प्रमाण मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यापेक्षा जास्त तूप आणि साखर जर वापराल तर शंकरपाळे तेलामध्ये वितळण्याची शक्यता असते. तर नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.